नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पिंपळगाव निपाणी येथे भर पावसाळ्यात पाणी टंचाई या मथड्याखाली विदर्भ न्यूजने बातमी प्रकाशित करताच विदर्भ न्यूजच्या दणक्याने प्रशासन कामाला लागलं. मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध असूनही सरपंच यांनी जाणीवपूर्वक ही नळ योजना बंद केली होती का असा प्रश्न पिंपळगाववासी विचारत आहे. कारण पाईपलाईन लिकेज होती तर सरपंच यांनी पाईप लिकेज दुरुस्तीसाठी 15 दिवस का लावले हा प्रश्न निरुत्तर आहे. मात्र विदर्भ न्यूजने वृत्त प्रकाशित करताच पिंपळगाव निपाणी येथील प्रशासन खळबळून जागे झाले व पाणी पुरवठ्याची लिकेज असलेली पाईपलाईन त्वरित दुरुस्त करण्यात आली व पाणी पुरवठा नियमित करण्यात आला. त्यामुळे गावातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्न तूर्तास मिटला. पिंपळगाव निपाणी येथील नळ योजनेचा पाणी पुरवठा सुरळीत चालू झाल्याने गावातील नागरिकांनी संदेश ढोके यांचे आभार मानले व गावाच्या विकासासाठी अशा कर्तव्यदक्ष व्यक्तिमत्वाची आज खरी गरज आहे अशा शब्दात संदेश ढोके यांचे कौतुक गावकऱ्यांनी केले. संदेश ढोके, विदर्भ न्यूज, पिंपळगाव निपाणी.